मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, एखादी वर्ड फाईल ही PDFमध्ये कशा प्रकारे कन्व्हर्ट करावी याबाबत माहिती देणारा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. मित्रांनो, कोणतीही वर्ड फाईल आपण PDFमध्ये तीन प्रकारे कन्व्हर्ट करू शकतो. एक म्हणजे ऑफलाईन, दुसरी म्हणजे ऑनलाईन, तर तिसरी पद्धत म्हणजे आपल्या संगणकावर जे काही आपल्याला सॉफ्टवेअर दिलेले आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण ऑफलाईन कोणत्याही प्रकारचं सॉफ्टवेअर न घेता आपण करू शकतो. तर मित्रांनो, मी या तिन्ही पद्धती आपल्याला सांगणार आहे. सर्वप्रथम आपण ऑनलाईन पद्धतीने वर्ड टू PDF कशाप्रकारे कन्व्हर्ट करायचं आहे ते सांगणार आहे. तर मित्रांनो, सिंपली आपल्याकडे इंटरनेट असेल तर गुगलवर टाकायचं आहे वर्ड टू PDF कन्व्हर्टर फ्री डाउनलोड ऑनलाईन असं म्हणू शकता, किंवा वर्ड टू PDF कन्व्हर्टर असा शब्द जरी टाकला तरी आपल्याला बरेच साऱ्या ज्या काही वेबसाईट आहेत त्या ओपन होतील. यामध्ये सर्वात चांगली आहे स्मॉल PDF किंवा डू PDF. तर मित्रांनो, आता आपण ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे वर्ड फाईल PDFमध्ये कन्व्हर्ट करायची ते बघून घेऊया. त्यानंतर एखाद्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कशाप्रकारे करायची ते जाणून घेऊया. ऑफलाईन किंवा जर कोणतंही सॉफ्टवेअर आपल्याजवळ नसेल तरीसुद्धा आपण वर्ड ही फाईल PDFमध्ये कन्व्हर्ट करू शकता लॅपटॉपवर, संगणकावर. तर ऑनलाईन पद्धतीने काय करा, बघा smallpdf.com वर आपण आलेलो आहोत, किंवा कोणत्याही आपण एखाद्या अशा प्रकारच्या साईटवर या. बघा, चूज द फाईल, आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल मित्रांनो, इथे चूज फाईल करावं लागेल जी वर्डमधली आपल्याला PDFमध्ये कन्व्हर्ट करायची आहे. तर बघा, मी वर्ड फाईल सिलेक्ट करत आहे, इथे सिलेक्ट केलेली आहे. यानंतर ही फाईल इथे अपलोडिंग होत आहे, ऑनलाईन पद्धतीने अपलोड होत आहे आणि नंतर ही कन्व्हर्ट होणार आहे. बघा, आता ही कन्व्हर्ट झालेली आहे PDFमध्ये. नंतर आपण ही डाउनलोड करून घ्यायची आहे. बघा, फाईल पूर्णपणे डाउनलोड झालेली आहे, PDFमध्ये कन्व्हर्ट झालेली आहे ऑनलाईन. तर आता ती आपण फाईल उघडून बघूया. तर बघू शकता आपण वर्डची फाईल ही PDFमध्ये ऑनलाईन पद्धतीने कन्व्हर्ट ही झालेली आपल्याला दिसत आहे. अशा प्रकारे आपण ऑनलाईन पद्धतीने करू शकता. दुसरी पद्धत म्हणजे मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, हे स्मॉल PDF हे जे सॉफ्टवेअर आहे किंवा ॲप्लिकेशन आहे ते आपण आपल्या मोबाईलवरसुद्धा इन्स्टॉल करू शकता आणि याच्या माध्यमातून आपण PDF कॉम्प्रेस करू शकता, कन्व्हर्ट करू शकता, स्प्लिट करू शकता, PDF एडिट करू शकता, PDFमधून वर्डमध्ये सुद्धा करू शकता, एक्सेलच्या PDFमध्ये करू शकता. तर इथे बरेचसे ऑप्शन हे आपल्याला आहेत. PDF कन्व्हर्ट करू शकता, PDF मर्ज करू शकता, PDF रीडर आहे, PDF टू PPTसुद्धा करू शकता. एखादी फाईल PDFमध्ये असेल आणि ती आपल्याला PPTमध्ये करायची असेल तीसुद्धा आपण करू शकता. PDF टू JPG करू शकता, एक्सेल टू PDF, PPT टू PDF, JPG टू PDF करू शकता. तर अशा प्रकारे या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जर आपण हे सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं आहे, इझिली आपल्या संगणकावर इन्स्टॉल करायचं आहे, मोबाईलवरसुद्धा हे इन्स्टॉल होते. इथे सध्या ट्रायल व्हर्जन आहे आणि त्या माध्यमातून ही सर्व कामं आपण ऑफलाईन करून घेऊ शकता. याही व्यतिरिक्त मित्रांनो, आपल्याला इतरही सॉफ्टवेअर आहेत जे की चांगल्या प्रकारे सुविधा देतात. त्यामध्ये डू PDF आहे, इझी PDF आहे, वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहेत. आपण जर टाकलं की वर्ड टू PDF कन्व्हर्टर फ्री सॉफ्टवेअर असं जरी आपण इथे म्हटलं तरी आपल्याला भरपूर सॉफ्टवेअर मिळतात. वेगळ्या प्रकारचे आहेत, डू PDF आहे, वेगळ्या प्रकारचे सोडा एक आहे, अतिशय चांगलं सॉफ्टवेअर आहे सोडा पण. तर हे झाले, अशा प्रकारचं सॉफ्टवेअर आपण डाउनलोड करायचं आहे आपल्या मोबाईलवर किंवा आपल्या संगणकावर इन्स्टॉल करायचं आहे आणि त्याचा यूज आपण करायचा आहे. दुसरी पद्धत मी आपल्याला सांगणार आहे की आपण कशा प्रकारे आपल्या संगणकावर कोणतेही सॉफ्टवेअर नसताना वर्ड फाईल ही PDFमध्ये कन्व्हर्ट करून घेऊ शकतो. तर बघा, मी आता एक वर्डची फाईल ओपन करत आहे. तुमच्यासमोर ही फाईल ओपन होत आहे, वर्डमध्ये आहे आणि हीच आपल्याला आता
कोणत्याही प्रकारचं सॉफ्टवेअर नसताना इंटरनेट नसताना PDFमध्ये कन्वर्ट करायचे आहे. तर पूर्णपणे फाईल ओपन झाल्याच्यानंतर आपण बघूया, फाईल ओपन होत आहे. तर ही वर्डमधली फाईल ओपन झालेली आहे मित्रांनो, आपण बघू शकता. बघा आपण इथे लिहू शकता, ही वर्डमधली फाईल आहे. तर आता आपल्याला ही फाईल PDFमध्ये कन्वर्ट करायची आहे. बघा कोणतंही सॉफ्टवेअर नाही आहे, आपल्या संगणकामध्ये फाईलमध्ये जायचं आहे. इथे बघा कोपऱ्याला फाईलमध्ये गेल्याच्यानंतर सेव्ह ॲजमध्ये जायचं आहे. सेव्ह ॲजमध्ये गेल्याच्यानंतर आपल्याला ज्या फोल्डरमध्ये ही फाईल सेव्ह करायची आहे ते फोल्डर सिलेक्ट करायचं आहे. ते फोल्डर सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे बघा फोल्डर सिलेक्ट झालेला आहे. तर सेव्ह ॲज टाईप, इथे बघा सेव्ह ॲज टाईप, सेव्ह ॲज टाईप फाईल नेम आणि त्याच्याखाली सेव्ह ॲज टाईप आहे. सेव्ह ॲज फाईलवर क्लिक करायचं आहे आणि इथे बरेचसे ऑप्शन आहेत. त्या फॉर्मॅटमध्ये आपली फाईल आपण सेव्ह करू शकता. आपल्याला PDFमध्ये सेव्ह करायची आहे म्हणून PDF आपण इथे सिलेक्ट करायचं आहे. PDF सिलेक्ट केल्याच्यानंतर सेव्ह म्हणायचं आहे. सेव्ह केल्याच्यानंतर ही फाईल आता आपली PDFमध्ये सेव्ह झालेली आपल्याला दिसेल. मी आपल्याला ते सांगतो आहे, म्युझिकमध्ये आपण सेव्ह केलेली आहे. तर मित्रांनो बघा ही फाईल आता PDFमध्ये सेव्ह झालेली आहे आणि ती ओपन होत आहे. पहिली जी फाईल होती ती आपली वर्डमधली होती. ही आता हीच फाईल आपण ऑफलाईन सेव्ह केलेली आहे आणि हे बघू शकता आपण PDFमध्ये इथे सेव्ह झालेली आहे. तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने आपण संगणकावर सुद्धा हे बघा इथे सेव्ह झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण ऑफलाईन ऑनलाईन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून वर्डच्या फाईल PDFमध्ये कन्वर्ट करून घेऊ शकता आणि इतरही वेगवेगळ्या प्रकारची सुविधा ही इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. फक्त आपल्याला थोडी माहिती घेण्याची गरज आहे. महत्त्वाची माहिती होती, जनरली आपल्याला बऱ्याचशा फाईली आपण आता ऑनलाईनच काम करत असतो, PDF स्वरूपामध्ये त्या उपलब्ध करून ठेवतो. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे, नक्कीच आपल्यासाठी तो उपयुक्त असेल. त्यामुळे मित्रांनो यासारखे अनेक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, त्याचबरोबर मागे दिलेले काही व्हिडिओ बघण्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. नाव आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब. त्याचबरोबर आमचं टेलिग्राम चॅनलसुद्धा याच नावाने आहे, तेथे सुद्धा आपण जॉईन व्हा. या व्हिडिओच्या खालील लिंक, आपल्याला सबस्क्रिप्शन हा लाल रंगाचा टॅब दिसत आहे, तेथे टच करा, बेल आयकॉनला ऑन करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन माहिती व्हिडिओसह प्राप्त होईल. धन्यवाद.